रत्नागिरी कोकणातील एक महत्त्वाचं शहर, पण या शहरामध्ये तुमचं स्वागत करतात मोकाट जनावरे। साळवी स्टॉप इथल्या कमानीच्या खालीच या जनावरांची जत्रा भरते। या जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी खरं तर नगर परिषदेची आहे, पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे। एखादा जीव जाण्याची वाट नगर परिषद प्रशासन पाहत आहे का असा सवाल नागरिक आता करू लागले आहेत। दिवस रात्र या गुरं मोकाट सोडलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त कोण करायला मागत नाही। आपला जिल्हा प्रशासन याच्याकडे काय गांभीर्याने लक्ष देत नाही। जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन किंवा नगर परिषद आणखीन ऑफिसर आहेत, कोणी याच्यावरती गांभीर्याने लक्ष देत नाही। याच्यावरती एखाद्याचा जीव जाईल ना, त्यावेळेला कोणीतरी लक्ष देईल असं मला तरी वाटतंय। या मोकाट जनावरांमुळे रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक बनला आहे अशा भावना रत्नागिरीकरांनी व्यक्त केल्या आहेत। या रस्त्यावर गुरं सर्व आड येऊन रिक्षा चालकाला किंवा वाहनाला खूपच त्रासच असतो, आणि रात्रीच्या दिवशी तर जास्त त्रास होतो। कारण का रात्री एक ते एक लाईट दिसत नाही आणि त्याच्यामुळे गुरं काली असल्या किंवा ह्यामुळे थोडा झापसारखा ब्रेक मारल्यानंतर एखादा ॲक्सिडेंट होण्याचा संभव जास्त असतो। तेव्हा ह्याचा काहीतरी निर्णय लागावा असं मी सरकारला बोलतोय। नगर परिषद प्रशासनानं या गुरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिक करू लागले आहेत। प्रशासनानं यामध्ये गांभीर्य दाखवलं नाही तर एखाद्याचा जीव नाहक जाऊ शकतो अशा भावना देखील व्यक्त होत आहेत। जमीर खल्फे, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।